आता तुम्ही पहिले की नोटीस काढणं न काढता आता ते फोजो फाटा घेऊन आणि बारीकशे गोटे जे पण बांधल्यात लोकांनी कळलं तुका खंचे खंचे पत्रे बित्रे हाडून बडे अच्छा म्हणजे कष्टकरी समाज हो धनगर समाज ज्याने आजपर्यंत आपली परंपरा राखली आणि आपली गोमाता जी पण आम्ही गायक म्हणतात आम्ही ज्याची दूध पितात त्या गायक ताणे आज किती काय म्हणल्यावर माका दिसता ह्याच लोकांनी किती तरी मुखार सरून पुढाकार घेऊन आपली परंपरा राखली आणि किती काय म्हणल्यावर ते आपलं धंदो पारंपरिक धंदो आहात ते आपले चलयतात. खरोखर माका दुख दिसता की आमचे जे बारीक लोक जे पण असतात जे शेतकरी असतात जे वंचित लोक असतात हांगा ज्यांची जमणी गेल्यात असं सोळीश तळगडकर आणि नारायण साळगांवकर यांची दोघांची अशीच नोटीस न देता जवळजवळ 7-7.5 फौज फाटा घेऊन कलेक्टराक घेऊन आणि मामलेदाराक घेऊन या लोकांनी घरं मोडिली त्यांना. आता 3 वर्षं झाली 3 नोव्हेंबर 1917 म्हणजे जवळजवळ 3 वर्षं झाली त्या लोक आता अशाच वाऱ्यावर पडल्यात. त्या लोकांना आजपर्यंत रिहॅबिलिटेशन काय करू ना त्यांना घर बांधून देऊ ना बाबा तांक खंय तरी दुसरे कडेन सोय करूं ना जावं समज म्हणटा ते भाड्यार रावता जाल्यार थंय तांकां कितें बारीक अनुदान जे पळय दितात खंय रिहॅबिलिटेशन एक्टाचे अंडर तें सुद्दां दिवं ना. तुमकां आमी उपकार मागता कित्याक आमच्या दारार येयल्यात तुमी जेन्ना पळय आमकां घरा बांदून दिली सरकारान तेन्ना आमचे अजून नांवार दिवंक ना नांवार अजून करूंक ना पेपर दिता म्हटल्यार पेपर दिवंक ना उदीक बिदीक सगळें दिलें बाकी सगळें दिलें पूण आनी आमच्या नांवार अजून करूंक ना आनी पेपर दिवंक ना चावयो दिल्यो तेन्ना श्रीपत नायक बाबू आजगांवकर येयल्लो तेन्ना ते उदकडान केल्ले आनी सांगलेले आमकां की तुमकां 2 म्हयन्यांनी पेपर मेळटा म्हणून 2 म्हयन्यांनी पेपर आतां 2 वर्सां जाली पेपर दिवंक ना आनी नांवार करूंक ना इतलेंच आनी कांय ना. कोणी तुमी बांदल्यात पळय न्हू आयज ते गोटो मोडून येयले ते कोणा कोणाचे आयज बाबा कोण कोणाकोणाचे गोटे वाडयल्यात कितें कितें वाडला वो ना वाडला ते आमी पळोवंक ना कोणी कितें कोणाचे गायी आसात कोणाचे बोकडे आसात तेंच्यांनी वाडयलां की ते मोडपाक येयले ते आमकां नोटिसी काडलेले तेंच्यांनी तेंच्यांनी कोणी नोटीस काडलेले ते म्हाकाय खबर ना आनी काडलेले जाल्यार हांवूय नकळो हांव आसता बाबा भायर आयज तलाटीन सांगलें की तांकां नोटीस बीन काडूंक ना म्हणून आं ते म्हाकाय खबर ना बाबा तितली म्हाका तितली खबर ना. तुमचो कितें गोटो बीन आसा आमचो गोटो आसा पूण आमी तितून भितर कांयच करूंक ना तेणी तुमी वाडोवंक ना 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 बीन येयले तुमचे कडेन ना 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 कांयच ना कांयच ना. हांव मेळांक येयल्लो तेन्ना हांगासर कितले 2-4 व्हॅनी येयल्ल्यो पुलिसांच्यो आनी एक दोन जिपी आसले भितर एक कोण तरी डायरेक्टर कोण तरी आसलो तो म्हाका थंय तोंड पळोवंक ना पूण म्हाका अशें दिसता हेंच्यांनी व्हडलो कांड केल्लो कित्याक हे कोण नासले पळोवन हे बारीक लोकांक भेकडो तेंचे गोटे बिडे मोडून म्हाका दिसता घराय मोडपाक बी येयले हांव नको पूण हेतून सगळो कारणीभूत म्हणटा न्हू तो बाबू आजगांवकर एकदम कित्याक तेणी आयज पर्यंत हे पेडण्या म्हालान पांय दवरला थंयसून ह्या पेडण्या म्हालाचो जो सत्यनाश केल्लो आसा हो तर सगळो प्रत्यक्ष दिसलेलो आसा रस्ते मोडन दर्यान पडन गाडयो पडन अशें आनी फक्त वोटींग मागता आनी पयशे करता आनी फक्त झगडटा तो दुसऱ्या एका ज्या तुका ज्या जाग्यार निवडून दिला त्या लोकांचे चीत मरे ते कितें जातले आयचे बरीक बारीक लोक बाबडे आयज तेंचे वोटर तूं निवडून येताय आनी आयज तेंचे कोटे म्हणून येताय आरे ही गोरवां. तुम्ही पळयले आसतले लोक बरोबर बसतात फोटो काढून पेपरार घालतात टीव्हीर दाखयतात हेचे कारण कोण तर हे मिनिस्टर की हांच्या जागो सगळो बिल्डरांनी केलेलो आसा जी भाशा आयज पासून बीजेपीची करता आयज पोलीस येयले आयज कोण तरी हांगा येयलो तेंचो हेड ऑफ इन्चार्ज कोण तरी येयलो आमकां पयना फुडें पळोवन गेले तुमचे प्लॅनींग कितें आसलें आमकां जेन्ना गजाली कळ्ळ्यो आतां अख्ख्या गोंयान ह्यो सगळ्यो गजाली पयलींच कळटल्यो आनी हेजे फुडें हे जे प्रकरण जे चालू आसा गोंयान हे इल्लिगली आनी आमचे भुरगे जे हांगाले आहात हे धनगर कुटुंबाचे घराचे कायदो जो म्हणटा रिहॅबिलिटेशन एक्ट जो म्हणटा न्ही जे घरांसून रिहॅबिलिट केल्या उपरांत आतां एअरपोर्टाचे तेंच्यांनी आज बांदले तेंकां हांगा धनगर भावाक कुटुंबाक नोटीस येयली नोटीस येयना फुडें तेंकां हांगा गव्हर्मेंटान ही 10 बाय 10 स्क्वेअर मिटर ही कशे बंगले बांदून दिले म्हाका खबर ना ते बाबू खंय हे घराचो कोणाक नाका जाल्यार बाबू अशें म्हणटा हांगा की 25 लाख रुपया आपणाक दिया आपूण घेता म्हणून हे पूण बाबूक हांव हें सांगता की 25 लाख तुजे कडेन दिल्लेले आसा हे तुमचे कडेन पयशे आहा आमकां खबर आसा तुमचे कडेन पयशे खंयचे आसा ते सेकेंडली गोश्ट हांव म्हणून करता हे घरान रिहॅबिलिटेशन एक्ट जो म्हणटा न्हू जेन्ना नोटीस पावना फुडें हांकां आनी नोटीस पावना फुडें गव्हर्मेंट जॉब लायसर गव्हर्मेंटान तेंकां जॉबाक लागासर पयशे दिवचे पडटा आनी गव्हर्मेंट कंपलसरी जॉब दिवपाक जाय GMR कंपनीचो जॉब न्ही गोंयच्या CMAक डेप्युटी चीफ मिनिस्टर गोंयचे आमी सांगूंक करता की गव्हर्मेंटाचो जॉब हो कंपलसरी भावांक हे दिवपाकूच जाय अशें प्रोविजन आसा आनी तुजे हे GMR कंपनी हे डुप्लिकेट कंपनी जी आसा ही घरा बांदल्या हेसून कळटा हेजे प्लास्टरींग कितें आसा हेजे फावंडेशन कितें आसा हेंच्यांनी स्लॅब कसलो घातलेलो आहा हांगा तर स्लॅबाचे कुडके जर सगळे कोसळोंक पडटा तर विमानाचे जेन्ना बांदकाम करता आसतना ते रनवे जो ट्रॅक जो आसता न्हू बांदता आसतना तो ट्रॅक कसो आसतलो हे हेजेरसून तुमी आयज पळोवपाचे बी तशें भात तशें म्हणटा न्हू बी तशें भात पूण हे GMR कंपनी खरोखरच ही गोंयच्या लोकांक फुडें व्हरतले काय म्हाका खबर ना पयली ना
विदाउट नोटीस इन्स्पेक्शन झालंय त्यांचे सगळं इन्स्पेक्शन बी झालंय पहिले पहिली इन्स्पेक्शन रिपोर्टाप्रमाणे ते डिमॉलिशन किद्या खातीर डिमॉलिश कारण किदें रिझन किदें डेप्युटी कलेक्टर दॅट गव्हर्नमेंट सेज दॅट दॅट द लँड बिलॉंग्स टू द गव्हर्नमेंट एक्सक्लुडिंग दीस 14 रेझिडेन्शियल हाऊसेस दॅट इज बिलॉंग्स टू द गव्हर्नमेंट ओके ओके दॅट वॉज द डी एस एल आर सेड्स राईट इट ऑफ मग ती जमीन हेतूर लागना कितूर ह्या हेतूर हेंका ना ही हेंका इतली दवरलेली आणि बाकीची एकटं आपल्याकडे दवरली आपल्याकडे अजून दवरले सर तुमचे नाव सर बियानम मंदेकर बियानम मंदेकर खयचे खयचे पंचायत खयची कासरवणे कासरवणे